नमस्कार, मी सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। राज्यात भोई समाज अजूनही दुर्लक्षितच। भोई समाजाचा सर्वांगीण विकासाकरिता अंजनगाव सुर्जीच्या भोई बांधवांचे राष्ट्रपतींना पत्र। हिंगोलीतील पुसेगावच्या जलशिवार योजनेचा उडालाय बोजवारा। काही महिन्यातच बांधण्यात आलेले बांधारे जमीन दोस्त। नवी मुंबईतील मोर्बे धरण ओव्हरफ्लो। पाणी प्रश्न सुटल्याने महापौरांसह लोकप्रतिनिधींनी केली विधिवत धरणाची जलपूजा। ड्यूक्स कर्मचाऱ्यांच्या ड्यूक्सच्या राजाचे विशाल रूप। बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। आणि राज कपूरने स्थापन केलेल्या आरकेच्या गणरायाचे भक्तांना वेद। कपूर कुटुंबियांच्या वतीने गणरायाची स्थापना। चेंबूरमध्ये प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळापैकी ड्यूक्स कर्मचाऱ्यांतर्फे स्थापन करण्यात येणारा ड्यूक्सचा राजा हा गणराही मोठ्या ऐटीत विराजमान झालाय। कर्मचाऱ्यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या भक्तिभावात गणरायाची स्थापना करण्यात येते। ड्यूक्सचा राजा हा ड्यूक्स कर्मचाऱ्यांच्या वतीनं वर्षानुवर्षाची परंपरा जोपासत स्थापन करण्यात येणारा गणराय। या गणरायाचे विलोभनीय रूप भक्तांना आकर्षित करते आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने या गणरायाला भक्तगण भेट देतात। गणेशोत्सवाच्या माध्यमातून येथे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक माहिती शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीनं हा उपक्रम राबवला गेला आहे। आम्ही एम वॉर्डमध्ये चेंबूर आणि गोवंडी एरियामध्ये सर्वात जास्त आता लेटेस्ट रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की बरेचसे टीबीचे पेशंट वाढत चालले, क्षयरोग ज्याचं प्रमाण वाढत चाललं आहे मुंबईमध्ये, तर त्या आम्ही गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतो आहे। त्या लोकांना याबद्दल माहिती नाही आहे, अवेअरनेस नाही आहे, तर त्याकरता आम्ही क्षयरोगाच्या बद्दल अवेअरनेस प्रोग्राम हा आपल्या विविध एरियामध्ये आमच्या इथे चेंबूर, गोवंडी आणि निमोनीबाग, बैंगनवाडी, घाटला विलेज आणि मानखुर्दपर्यंत अशा 11 जणांची आमची टीम आहे। यामध्ये टाटा इन्स्टिट्यूटसोबतच BMC आणि टाटा पॉवर यांच्या माध्यमातून फंड मिळतो, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस प्रोग्राम राबवत असतो। तर या गणेश उत्सवाच्या माध्यमातून सर्वांना TB मुक्त होईल हीच अपेक्षा करतो। कॅमेरामॅन नितेश सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।